नमस्कार, मी विशाल परदेशी। या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी आहे 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी। महत्त्वाची बातमी अशी आहे की मार्च एप्रिलमध्ये घेण्यात येणारी 10वी 12वीची लेखी परीक्षा जी आहे ती पुढे ढकलण्याची शक्यता आणि या संदर्भातील प्रस्ताव शिक्षण मंडळाने राज्य सरकारला दिला। विद्यार्थ्यांचं लसीकरण पूर्ण झाल्यानं परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परीक्षा नियोजन तयारीचा आढावा घेतला आणि यावेळी 10वी 12वी परीक्षांबाबत नव्याने नियोजन करण्याच्या सूचना बोर्डाला दिल्या गेल्या। तसंच मुलांची लिखाणाची सवय तुटल्याने त्यांना वाढीव अर्धा तास देण्यात येणार आहे। जर परीक्षांच्या तारखा पुढे ढकलल्या तर विद्यार्थ्यांना वेळ मिळेल आणि यासाठी शिक्षण विभाग, विद्यार्थी तसंच पालक यांच्यात समन्वयाने पुढील कार्यपद्धती निश्चित करण्यात यावी। तसंच त्याबाबतचा अहवाल येत्या 8 दिवसात सादर करण्याचे निर्देश बच्चू कडू यांनी दिले आणि याचबद्दल अधिक तपशील आपण जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या बरोबर आहेत। प्रणाली, 10वी 12वीच्या परीक्षा का पुढे ढकलल्या जाऊ शकतात? विशाल, आपल्याला माहिती आहे की गेले 2 वर्ष सातत्यानं कोरोनाच्या वेगवेगळ्या लाटा येत आहेत आणि त्या परिस्थितीमध्ये बहुतेक शिक्षण हे ऑनलाईन सुरू आहे। शाळा सुरू झाल्यापर्यंत त्यानंतर पुन्हा बंद करण्यात आल्या। मुळात ऑनलाईन शिक्षणामुळे अनेक विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम जो आहे तो मागे पडलेला आहे आणि शिक्षक जे आहेत ते त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करू शकलेले नाही। या पार्श्वभूमीवर आता जी लेखी परीक्षा 10वी 12वीची होणार होती ती आता पुढे ढकलण्यात यावी असा एक प्रस्ताव जो आहे तो शिक्षण विभागानं दिलेला आहे। हे देण्याची महत्वाची कारणं आहेत। एक तर मुळात 15 ते 18 वयोगटातील जे तरुण आहेत किंवा पौगंडा अवस्थेतील मुलं आहेत यांच्या लसीकरणाला सुरुवात झालेली आहे, परंतु हे लसीकरण अजून पूर्ण झालेलं नाही। शहरी भागामध्ये जरी या लसीकरणाचा वेग व्यवस्थित असला तरी ग्रामीण भागामध्ये तितकासा वेग जो आहे तो त्याचा दिसून येत नाही। त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना एकत्रित येऊन लेखी परीक्षा प्रत्यक्ष पद्धतीनं देणं हे कितपत योग्य आहे असा प्रश्न त्यातून निर्माण होतोय। दुसरा आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की गेले 2 वर्ष विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव जो आहे तो कमी झालेला आहे। एसटीचा संप आपण पाहतोय की गेले 2 महिने सुरू आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी उपयुक्त असलेलं हे महत्वाचं आणि स्वस्त असं साधन जे ते बंद आहे। अशा वेळेला विद्यार्थी हे वेळेत पोहोचू शकतील का परीक्षा केंद्रावर, असे अनेक मुद्दे जे आहेत ते या बैठकी दरम्यान मांडण्यात आले आणि त्याचा अंतिम जो परिपाक आहे तो याच्यामध्ये आहे की शिक्षण विभागानं एक प्रस्ताव जो आहे तो राज्य शासनाला सादर केलेला आहे आणि त्यात म्हटलेलं आहे की लसीकरण ही एक महत्वाची गोष्ट असली तरी अनेक असे मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांमुळे विद्यार्थ्यांची जी परीक्षा आहे ती पुढे ढकलली गेली तर ते विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं आणि परीक्षा योग्य पद्धतीनं घेण्याच्या दृष्टीनं महत्वपूर्ण ठरेल। विशाल, धन्यवाद प्रणाली या सगळ्या तपशिलाबद्दल। त्यामुळे विद्यार्थ्यांचं लसीकरण पूर्णतः म्हणजे सगळ्यांचंच लसीकरण पूर्ण झालं नसल्या कारणाने 10वी 12वीच्या लेखी परीक्षा पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे आणि या संदर्भातील प्रस्ताव शिक्षण मंडळाने राज्य सरकारला दिला आहे। पुढे बातमी एका अपघाताबद्दलची। जुन्या पुणे मुंबई महामार्गावर लोणावळ्याजवळ शिलाटणे गावच्या हद्दीमध्ये कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला। अपघातात कारमधील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असून कारचा अक्षरशः चक्काचूर झाला। मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणारी इस्कॉर्ट फोर्ड गाडी जी आहे ती पुण्याकडून मुंबईत येणाऱ्या कंटेनरवर आदळली आणि अपघात झाला। दरम्यान या घटनेमुळं मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। बोलूयात आमचे प्रतिनिधी गणेश दुडम आपल्या बरोबर आहेत। गणेश, हा अपघात नेमका कसा झाला? विशाल, अत्यंत हा जो अपघात हा एकदम वेदनादायक झालेला आहे। मुंबईवरनं पुण्याला येताना लोणावळ्याच्या शिलाटणे गावाच्या हद्दीमध्ये हा आज सकाळी झालेला आहे। फोर्ड ही गाडी अत्यंत वेगाने होते, पुण्यावरनं मुंबईला जाणाऱ्या कंटेनरवरी आदळी। ही जी गाडी ही गाडी अक्षरशः ह्या कंटेनरच्या खाली गेली होती, त्यामुळे या गाडीतील जे प्रवासी होते 5 ते जागीच ठार झालेले आहे। घटनास्थळी आता लोणावळा ग्रामीण आणि स्थानिक ग्रामस्थांनी हे संपूर्ण मृतदेह गाडीच्या बाहेर काढलेले आहेत असं याचं समजलं जातं। ही जी कार होती ही कार हरियाणा राज्यातील होती आणि हे जे प्रवासी मुंबईच्या मार्गाने पुण्याच्या दिशेने जात असताना हा अपघात झालेला आहे। विशाल, धन्यवाद गणेश या सगळ्या माहितीबद्दल। पुन्हा एकदा आपण ही दृश्य बघूया, त्या दृश्यांमधनं या
कारचा वेग किती असावा हे लक्षात येते, कारण थेट कंटेनरच्या खाली ही गाडी घुसून गेली, म्हणजे एवढ्या वेगात ही गाडी होती. शिवाय गाडीचा पुढला भाग जर आपण बघितला तर अक्षरशः होत्याचं नव्हतं झालं आहे. त्यावरनं लक्षात येतं की या गाडीचा वेग प्रचंड होता, या चालकाला गाडीच्या वेगावर नियंत्रण मिळवता आलं नाही. आणि दुर्दैवाने आपण बघतो एक अपघात 5 जणांना या ठिकाणी घेऊन गेला आहे. पुढे पाहूयात, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आणि या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व पक्षांचं सहकार्य मागितलं जाणार. बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, आजची बैठक का बोलवण्यात आली आहे? येत्या 31 जानेवारी पासून केंद्रीय अर्थसंकल्प अधिवेशन दोन्ही सभागृहाचं राज्यसभा आणि लोकसभेचं सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवरती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेच्या सर्व पक्षीय नेत्यांची एक अत्यंत महत्वाची बैठक आज बोलवली आहे. या बैठकीमध्ये खास करून विरोधी पक्षांचे काय मुद्दे आहे, सोबतच सत्ताधारी पक्षांचे काय म्हणणं आहे, विरोधी पक्षांच्या मुद्द्यावरती सत्ताधारी पक्ष कशा पद्धतीनं मार्ग काढू शकते, आणि खास करून या दोन्ही सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या याच्यातला समन्वय साधण्यासाठी ओम बिर्ला यांनी अत्यंत महत्वाची बैठक बोलवली आहे. पहिला टप्पा जो आहे साधारणतः 31 जानेवारी पासून सुरू होणार आहे. हा टप्पा साधारणतः 11 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे आणि दुसरा टप्पा साधारणतः एप्रिल महिन्यात सुरू होईल. या दोन्ही टप्प्यासंदर्भात एक अत्यंत महत्वाची एक खास करून दोन्ही याचा समन्वयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त खास करून सरकारी कामं असो किंवा सरकारी विधेयक असो किंवा याशिवाय विरोधकांचे मुद्दे असो ज्यांना सभागृहाच्या माध्यमातून निराकरण करता येईल आणि लोकशाहीच्या मंदिरामध्ये लोकशाहीचे जे महत्वाचे मुद्दे आहेत त्याचा घंटानाद करता येईल यासाठी अत्यंत महत्वाची ही बैठक आहे. या बैठकीमध्ये खास करून काँग्रेस पक्षाचे सर्व नेते, खास करून काँग्रेस पक्षाचे अभिषेक जर बघितला आपण, विरोधी पक्ष नेते जे आहेत अभिजित मुखर्जी ते उपस्थित राहतील. त्यानंतर होऊ शकतं शिवसेनेच्या वतीनं जे संसदीय पक्षाचे नेते आहे विनायक राव ते उपस्थित राहतील. याशिवाय इतरही पक्षाचे नेते सत्ताधारी पक्षाचे नेते राहतीलच राहतील. सोबतच केंद्रीय संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी राहतील, राजनाथ सिंग राहतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी राहतील, होऊ शकतं अमित शहा यांना देखील या बैठकीत उपस्थित राहतील. याशिवायही जर बघितलं आपण तर सोबतच विरोधी पक्षाचे इतरही विरोधी पक्षाचे जे टी आर बालू आहे हे देखील उपस्थित राहतील. असे विविध पक्षांचे नेत्यांची ही सर्वपक्षीय बैठक आहे आणि परंपरा आहे की कुठल्याही अधिवेशनाच्या पूर्वी साधारणतः सर्वपक्षीय बैठक बोलवल्या जातील, त्याच परंपरेतील ही आजची बैठक आहे. पण महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं पेगासेसचा मुद्दा उपस्थित आलाय या मुद्द्यावरती विरोधकांना म्हणणं मांडण्याची संधी मिळते का हे देखील आजच्या बैठकीनंतर निश्चित होणार आहे. विशाल धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल.